आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। कोरोना वायरसच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात अनेक राज्यातील मजूर आणि नागरिक अडकलेले आहेत, त्यांना स्वगृही पाठवण्यासाठी महसूल प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी पुढाकार घेतला आहे। मंगळवारी दुपारी 12 सुमारास उत्तर प्रदेश राज्यातील 20 जणांना काळी मस्जिद कमिटीतर्फे अल्पोपहार देऊन बस व रेल्वेने पाठवण्यात आले। यापूर्वी दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल आदी राज्यातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना त्यांच्या राज्यात सुखरूप पाठवण्यात आले। परभणीचे 8 मजूर व जिंतूरच्या 12 मजुरांना निःशुल्क बसमध्ये बसवून औरंगाबाद येथे सोडण्यात आले। तेथे रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या श्रमिक रेल्वेने निःशुल्क थेट उत्तर प्रदेश राज्यातील विविध जिल्ह्यात स्वगृही रवानगी करण्यात आली। यावेळी मजुरांच्या चेहऱ्यावर गावी जाण्याचा आनंद स्पष्ट झळकत होता। गाईडलाईननुसार आपण आज 20 लोकांना इथून जिंतूरहून यूपीचे लोक जे होते आपले त्यांना आज रवाना केलं आहे। त्यांची 5 औरंगाबादहून ट्रेन आहे। असेच आपण यापूर्वी पण पश्चिम बंगाल सोडून बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड या राज्यातले ज्या जे लोक आपल्या अडकलेले होते त्या सर्वांना आपण त्यांच्या मूळ राज्याला पाठवण्यात आलं आहे। आणि यासाठी म्हणजे गव्हर्नमेंटच्या गाईडलाईनचे प्रॉपर आपण फॉलो करून प्रोसिजरनुसार हे केलेलं आहे। हा आता हे आजपासून 3 दिवस हे जे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशाने नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये कर्फ्यू आहे, त्या कर्फ्यूचं माझं सर्व जनतेला आवाहन आहे की सर्वांनी या कर्फ्यूचं काटेकोरपणे पालन करा, कारण हा विषाणूची चेन तोडण्यासाठी हा खूप महत्त्वाचा कर्फ्यू आहे। त्यामुळं सर्वांनी याचं काटेकोरपणे पालन करावं असं मी आवाहन करतो। आणि जर कोणी यात कुचराई केली तर त्यावर कायदेशीर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची पण सर्वांनी नोंद घ्यावी। या मजुरांना रवानगी करण्यासाठी स्वतः तहसीलदार सुरेश शेजूळ, नायब तहसीलदार एस सोनावणे, मंडळ अधिकारी प्रशांत राखे, पेशकार नागेश देशमुख, तलाठी नितीन बुड्डे आदी सदस्य उपस्थित होते। एकनाथ वाळके, स्वानंद मीडिया, परभणी। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।